योकार हम जवाहर सुरबेक हेडलाइन्स। राज्यातल्या ड्रग्स माफियांचेर पोलिसांच्या लक्ष, गावागावांनी पावल्या ड्रग्स। मुख्यमंत्र्याचं एंटी नार्कोटिक सेल अजूनही ना कामयाब। टीएमसीच्या ट्रॉजन डिमेलाचा सणसणीत आरोप। 2011 पार्लमेंटात हाडिल्लो कायदो गोयात किद्याक करिनात लागू। घरा रेगुलरायज करचे बदला चालला होम स्टेचे षडयंत्र। भुईपुतांक घरा बाहेर करपाचे हे कारस्थान, काँग्रेसीचो आरोप। टॅक्सी चलोवपी बापूय पुताचेर सुरी हल्लो। म्हापसा पोलिसांनी 24 वरां भितर दोगांय आरोपींक केली अटक। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। शुक्रारा सांजवेळार जाल्ले हिंसक घडणुकेंत टॅक्सी चलोवपी बापूय पुताचेर दोग जाणांनी सुरयेन हल्लो केलो, निमित्त ल्हानशा अपघाताचे। कागाळ मेळ्या उपरांत म्हापसा पोलिसांनी 24 वरां भितर दोगांय आरोपींक अटक केली। पळयात पुराय बातमी। म्हापशेच्या नव्या बस स्टँडाचेर पार्क केल्ले दुचाकीक एका टॅक्सी ड्रायव्हरान धपको दिल्ल्यान ही घडणूक घडली। ह्या अपघाता उपरांत दुचाकी मालक आनी टॅक्सी चालक हांचे मदीं वाद जालो। उपरांत आरोपींनी टॅक्सी चालक ब्रिजेश शिरोडकार आनी ताचो बापूय चंद्रकांत शिरोडकार, जो झगडी थांबोवपाक मदीं पडलो, ताचेर हल्लो करपाक सुरवात केली। ब्रिजेश चंद्रकांत शिरोडकार, डॅडी चंद्रकांत शिरोडकर, कानोयेचे। आमी दोगूय कानोयेच्यान आमकां भाडे आसले म्हापसा बस स्टॉपार ड्रॉपाक, न्यू म्हापसा बस स्टँड। थंय आमी ड्रॉपाक येयल्ले सारके चारांक पांच मिनटां आसताना किंवां चारांक सुमार। आनी आमी थंय पावले आनी लगेज जी वयर आसली ती लगेज काडटाले आमी। आनी ते गॅस्टांक हॅल्प करून लगेज हांवें काडली। आमी दोग जाण कोण यो घेवन हे एप्रिला गाडी घेवन येयली, GA03AE8628 ब्लॅक आनी रेड कलर। आनी दोगूय जाण येयले आसता आनी म्हाज्या गाडये फुडल्यान अशी घातली बॅड करून, ती म्हाका कांय खबर ना। पूण पयली अशी घातल्या ती आनी हांव लगेज काडटलो ते सायडीन टू व्हिलर पार्किंगा, फोर व्हिलर पार्किंगा, थंय पार्क करूंक ना हाडल्या आनी मुद्दम अशी घातल्या। आनी फाटल्यान वत येयले आनी उड मारूंक लागली पॅपॅक पॅपॅक करून। तो म्हणलो फुडें घे फुडें घे, फाट्यान लायट लागली न्हू, म्हणटकूच ऑब्वियसली हांव फुडेंच घेतलो न्हू, आनी म्हाजी गाडी उत। आनी तेणी बॅड करून खाय आसतना ती म्हाका जावपाक ना, आनी हांव फुडें काडटा कट कर ती मातशी पडली, तितल्यान हांवें ती पयली उखल्ली, उखलून दिली। तो म्हणलो आपल्या गाडयेचेर मारला डॅमेज केली, हांवें म्हणल्यार बाबा मातशी लागून पडल्या, कितें जालां डॅमेज? तो म्हणलो हे जालां ते जालां, म्हाज्या गाडयेक कांय सांगलां तेजे कांय ना, लिव्हर मोडला म्हणूंक लागलो तो बॅड केला। ओके म्हटलं तुका हांव लिव्हर दिता घालू ना म्हणू लागलो, तूं पयशे घे। आनी गाय सोंग लागलो आनी उज्जत केली आनी म्हाका मारपाची स्टार्ट, म्हाका मारपाची स्टार्ट डॅडी येयलो तेकाय बाबड्याक मारपाक, मारता मारता लोक कोण हाडेन आमच्यो सुरयो ओडल्या, तेजेरूय बाबड्याचे तो जाणटो तेजेर ओडल्या। आनी तो आपलो तकलेन पडलो, तो अनकॉन्शियस जालो आनी म्हाका दोगांयनी धरून म्हाजेरूय सुरयो ओडल्या, आख्या रगताच्यो बेन त्यो सुरयो ओडल्या। तरी हो दाट जिन्साचो हो कपडो शर्ट म्हणून वातालो, पूण कितके उरले तरी हांवें प्रोटेक्ट केलो। आनी हांगा आठ टाके पडले सगळे हातीक दवरून कान्या। तूं कोण म्हणलो म्हाका येयलो आनी मूठ मारले, हांगा मूठ मारले म्हाका दुसऱ्या तेणी ओडलो धर खेळाक खेळ। आनी मागीर तेणी कितें मारलें तरी पावना, हेजेर मारले पण रगतो आसा तरी कोणा जाता। आतां आमी कंप्लेन दिल्ली आसा तेंच्या दोगांयचेर, आमकां ते कोणाक कोणाक इसरो आमकां नांव मेळिल्लीं आहा, दोन नांवां तेंकां दिल्लीं आहा कितें, एकट्याचें नांव कितें समीर पेडणेकार म्हणून, कितें आय एम नॉट शुअर समीर पेडणेकार, आनी दुसऱ्याचें नांव आनी कितें आहा। पी आयन आतां सांगलां आतां हें की विदीन नो टायम आपूण तेंकां आतां अरेस्ट करपाचो आहा, कितें आहा तें कायदेशीर आपूण करतलो म्हणून। कित्याक म्हाका दिसता हो हाफ मर्डर हो, हांव हे कातराप हे हें करप तें नाका आसले। कितें कितें इन्फॉर्मेशन मेळ्ळो खंयचें तें म्हणून? हय, कित्याक तो कोणाच्या कसले लोबड्यांनी ना जावं तो ना, ते सारके कोणाकूय कानोयेन येवन सारशी जावं कालांगूट येवन तेंकां सगळो लोक वखता। आमी हे एकामेकांक लागीं धंद्याचे आमी एकामेकांक सगळें वखता, ते केन्ना कसले नाकाले इलिगली जावं कसले मस्तेपणान ना, तो कजनी आमचो मस्तेपणान तो मावसो ना, तो सिनियर सिटीजन, तो बाबडो कोणाक कितें वाटतलो? तेका तरी पण मातशें तेजी एज तरी पळय, तेका हांव तेका इसरोंक सोदता ते लोक जाण कोणें मारात, तेंकाय घरान घडे बापूय आसतलो, अहें तुमी तुमच्या बापायक अहें करता जेंच्यानी हमलो केला ते खंयच्यान? ते आमी आतां आयकलां की ते म्हापशेचे धोके म्हणून, आनी आमी रिक्वेस्ट केला थंय ब्लॅक आनी मिडिया वरसुनूच हांव हें करता, रिक्वेस्ट करता सीएमाक हांव की होम मिनिस्टर जो आसा तेणें हेचेर एक्शन घेवचें आनी बरें जातलें की असले हांकां बूश म्हाजी गरज नाकाल्ले पळय, असले दादागिरी चल्ला ती गोंयान अशें सोंपपाची खंय ना खंय गरज आसा। कागाळ मेळ्या उपरांत रोखडोच म्हापसा पुलिसांनी दोनूय आरोपींचो सोद घेवन तांकां धरले। दोनूय आरोपी म्हापशेचेच, तांकां खुनाचो यत्न केल्ल्याचे कलम लावन अटक केल्या।
पडपाक लागला आनी आतां हांव पीआय कडेन उलयल्लो आहा आमचो परेश नायक आनी पीआयन म्हाका फूल एश्युरंस दिला की विदीन आतां ताका नो टायम आपूण ताका एरेस्ट करपाक आसा दोगांयक एरेस्ट करपाचो आसा म्हणून आनी एक्शन घेतले म्हणून सो आमी आतां पीआयन आमकां उतार दिला पुलिसांचेर आमकां फूल कॉन्फिडंस आसा की पुलीस तांकां एरेस्ट करतले आनी म्हाजे आनी एक रिक्वेस्ट आसा म्हापशा पुलीस की ते दोगूय पळय आहा तांचे पयले क्रिमिनल रिकॉर्ड्स काडचे आनीकूय कितें आहा जाल्यार तेंय करचें कित्याक हे बारीक इन्सिडंट तेंच्यांनी येदो व्हडलो केल्लो आहा जो आयज टॅक्सीकार जावं कोणी धंद्याकार जे आयज पोटाक लागून काम करता तेजे म्हाजो कजन तो म्हाजो तो वांगडो भाडें मारूंक गेल्लो लागले बरें तुजी मिस्टेक तेजी मिस्टेक हांव काय नासलो तुजर पळय कितें आसलो तो तरी पे करपाक रेडी आसलो न्हू हे नाका आसले सुर्यो ओडपाची गरज नासली गोवा 365 खातीर म्हापशेच्यान समीप नार्वेकार घरा रेगुलरायज करचे बदला होम स्टेची संकल्पना हाडून सरकारान गरिबांक पर्यायान भूंयपुतांक घरा भायर करपाचे षडयंत्र रचला काँग्रेसीन आरोप केला 2011 पार्लमेंटात मनमोहन सिंग सरकारान CRZ कायदो केल्लो तातूंत पारंपारीक वेवसायिकांची घरां रेगुलरायज करपाची तरतूद केल्ली तो कायदो गोंयांत कित्याक लागू करिनात असोय प्रश्न काँग्रेसीन केला आयकात गोंय सरकार आनी खास करून पर्यावरण मंत्र्यान संबंधितांक आनी गोंयच्या त्या त्या वाठारांतल्या थळावे शेतकार नुस्तेकार रेंदेर कोणाकच विचारात वा विस्वासात घेनासतना CZMP 2019 दुरुस्तीचो प्रस्ताव मांडलो हो कॅपिटलिस्टाच्या फावराद आनी गोंयकारांक फोंडात घालपी आयकात कॅप्टन विर्याटो बारेटोक गोंयच्या सरकारान मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट स्पेशली द एनवायरमेंट मिनिस्टर हिमसेल्फ लोकांक कॉन्फिडन्सान घेनासतना ताणें CRZ 2019 एमेंडमेंट प्रपोज केल्ले आसा ओग्गी धाडलेले आसा आनी जितले स्टेक होल्डर्स आसा गोंयांत जावं ते फिशींग कम्युनिटी जावं ते आमचे फार्मर जे तडेर आसा जावं आमचे रेंदेर भाव खुबश्यो कम्युनिटीज ज्यो ट्रेडिशनल कम्युनिटीज आतां स्टेक होल्डर्स अलोंग द कोस्ट तांकां कॉन्फिडन्सान घेनासतना तांचो विचार तांकां विचारनासतना कांय ताणें प्रोपोजल धाडल्या एन्ड दोज प्रोपोजल्स आर वेरी डॅमेजींग टू द इंट्रस्ट ऑफ दीस कम्युनिटीज आनी जेन्ना आमी स्टडी केलें आमकां कळून आयलें इट इज ओन्ली टू हेल्प क्रोनी कॅपिटलिस्ट आनी बिजनस हाऊसीस आनी हे आख्या वर्ल्डाक मानून घेतिल्ले आसा की जी कम्युनिटी तडेर रावता दे आर द रियल कस्टोडियन्स ऑफ द कोस्ट न्ही सरकार तांकां खबर आसा दर्या बद्दल उदका बद्दल कसो बिहेव करता केन्ना वादळ येवपाचें आसा कसलें नुस्तें लागपाचें आसा खंयचें नुस्तें खंय मेळटा दे नो इट एज अ बॅक ऑफ द पाम आनी तांकां कळून कॉन्फिडन्सान घेनासतना हे प्रोपोजल धाडलेले आसा एक प्रोपोजल म्हळ्यार ते म्हणटा आमची जी ट्रेडिशनल कम्युनिटी आसा फिशींग कम्युनिटी जावं फार्मींग कम्युनिटी रेंदेर भाव तांची जी घरां आसा अख्खे तडे तांकां खंय होम स्टे दिवपाक परमिशन दितले आयकल्यार बरें दिसता सरकाराचें तर इंटेन्शन बरें आशिल्लें जाल्यार ती सगळीं घरां जीं आसा ती रेगुलरायज कित्याक करना सरकार कित्याक जेन्ना CRZ 2011 कायदो पास जाल्लो पार्लमेंटान तातूंत एक प्रोविजन घाल्लेले सरकारान जेन्ना मनमोहन सरकार आशिल्लो ताणें एक प्रोविजन घाल्लें आनी त्या प्रोविजनान Para 6D आसा तो Para 6D सांगता द ड्वेलिंग्स ऑफ द ट्रेडिशनल कम्युनिटीज आनी स्टार घाल्ले आसा ताणें डिफायन केल्ले आसा सगळे ट्रेडिशनल कम्युनिटी तांची जी धाकटी धाकटी घरां आसा झोपडी जावं ओर थोड्यांनी मातशे फातरांनी घरां बांदल्यात ती रेगुलरायज करपाक तो कायदो प्रोवायड केल्लो थंय 2011 तो तुमी आजुनूय रेगुलरायज करना आनी तुमी म्हणटा तांकां होम स्टे घालपाक एलाव करतले अंडर द कॅप्शन ऑफ कमर्शियल एक्टिविटी म्हणजे तांच्या नांवान तुमी हॉटेलवाल्यांक हाडूंक सोदता इतलेच न्हू JT पॉलिसीतलो छुपा अजेंडाय ताणें उक्ताडार हाडलो
आणि ते भायर काय हेर षड्यंत्रांक जेटी पॉलिसी पासून हटताना कॅप्टन ऑफ पोर्ट्सांक भायर दवरला, टुरिझम डिपार्टमेंटान हाडला, आणि दुसरे ते सांपडटना तांचे जे आम्ही म्हणताले कसे सांपडले ते सागर मालाचो फंड जे यूज करता, कित्याक 2017 एक लेटर असा फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ शिपिंग टू द कॅप्टन ऑफ पोर्ट नाव घाल्ले असा त्यांना, आता तोच असा दिसता मिस्टर जेम्स ब्रागांचा ताचे नाव बरेल्ले असा की 9 जेटी ताबडतोब बांधून हाडा म्हणून. सो तातून लॉट ऑफ हिडन एजेंडा इज दे. सीआरझेड कायदो हाडलो त्यांना रिस्ट्रिक्शन वॉज 500 मीटर्स, आता ताणी 50 मीटर केल्या इन दीस 2019 मोदी सरकारान, आणि ते 50 मीटर मदी तुम्ही सेंड लायनिंग करूंक लायता आणि उरला किदें घरां कशीं उरतली. आणि लास्ट तातूंत एक आनी एक प्रपोजल घाला थंय आशिल्ले की यू कॅनॉट चेंज लँड यूज इन सीआरझेड टू. हाणें प्रपोजल घाला ते पळय तुम्ही सांगला थंयसान दॅट यू कॅनॉट चेंज लँड यूज आनी करूंक जाय यू हॅव टू अप्रोच MOEFCC. ते निलेश काब्रालान सांगला ओमीट कर म्हणटे, आमी परमिशन दिता हांगा तुमी आनी थंय दिना. हातून तुमकां सगळ्यांक कळून येता की टू वॉट एक्सटेंड इफ गव्हर्मेंट कॅन गो टू डिस्ट्रॉय आ स्टेट. गोवा 365 खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिग्स. राज्यात ड्रग्सांक लागून घडपी घडणुको आणि ड्रग्स माफियांचेर पोलिसांनी लक्ष दिवंक नाशिल्ल्यान शेनवारा तृणमूल काँग्रेसीन भाजपाचेर हल्लाबोल केलो. राज्यातल्या गावागावांनी आता ड्रग्स पावल्यात. मुख्यमंत्र्याचो अँटी नार्कोटिक सेल अजूनही ड्रग्सांचेर आळाबंद घालपाक शकना. TMCच्या ट्रॉजन डिमेलोन फारार फार पेटयल्यात, पळयात. राज्यातल्या ड्रग्साविषयी TMCच्या ट्राजानो डिमेलोन भाजपा सरकाराचेर हल्लो केलो. फकत दर्यादेग पट्टेतच न्हय तर गावांनी ड्रग्स पावल्यात असो आरोप ट्राजानोन केला. CMान अभिमान बाळगिल्ले तेच पुलीस राज्यातलो ड्रग्स घोटाळो सोडोवपाक असमर्थ जाल्यात असे ट्राजानोन फुडें सांगले. ड्रग्जा बद्दल मिटींग झाल्या स्टेट्सांची आणि दॅट देअर इज व्हेरी प्राऊड ऑफ द अँटी नार्कोटिक सेल अँड दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब to arrest or to eliminate drugs in Goa. Vasulov 14 statement lokache doyani dul galpacho prayatna aaj akko goya bob matta ki drugs have reached the remote villages ani vo sangta amcho mukhyamantri ki दे आर डुईंग व्हेरी गुड जॉब. आता कसले जॉब करतात ते टू सी दॅट इट रिचीज द रिमोट विलेजीस. इज दीस द गुड जॉब? इज दीस अ चार्ज ऑफ मायन ऑर इज दीस अ यू एन क्राय ऑफ एव्हरी गोवन? आपले भुरगे पिडातात, गांव गांवांनी मेवतात आता ड्रग्स. फॉगेट द कोस्टल एरिया इज नो मोर दीस, इट हॅज रिच द विलेजीस. आता हांव एक नोटीस हाडूंक सोदता तुमच्या की 2012 साठी हा BJPचो सरकार गोंयांत आसा. फॉगेट दॅट एव्हरी गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, इज वन पार्ट, बट 2012 टील दीस डे 10 वर्सां जाली BJPचो सरकार गोंयांत आसा. आनी ह्या हितून कोणी सांगतलो की ड्रग्स कमी जावंक ना पूण ड्रग वाडत रावता. And this is the cry of every mother. तशेच ट्राजानोन सोनाली फोगाटाची फाटली वादग्रस्त केस आणि ताजे संबंधित ड्रग्साचे प्रश्न हायलाइट केले. CMचो पुलिसांचेर विश्वास असा खंय? तशे जाल्यार मागीर 48 वरां भितर ही केस CBI कडेन कित्याक दिली? ट्राजान विचारता. ऐकात. आता एक अँटी नार्कोटिक म्हणून असा आणि एक प्रो नार्कोटिक म्हणून असा ते ऑर्डर सप्लाय करतात. So anti-narcotic is not protecting the, is not catching the pro-narcotic supplier. जाल्यार पावलें कशें? आनी ते केसीन गोंयची इज्जत आमच्या मुख्यमंत्री उडयली खाला.
जेन्ना हरयाणाचो मुख्यमंत्री सांगता आपणाक तुजेर विश्वास ना ती दी केस सीबीआय कडेन आमचो मुख्यमंत्री दिता. आनी एक गरीब भुरगें आमचे नॅशनल एका मेळटाचे कोंगोटी सापडलेले मोड हुफ्यान तेजो पांय माय बॉम्ब आतां गरीब म्हणून तेजो तेजो तुमी केस घाली ना सीबीआय. आनी हें सांगता तो इज डुईंग व्हेरी गूड इज व्हेरी हॅपी विथ द पुलीस. आरे हरयाणाचो मुख्यमंत्री सांगता आय डोंट ट्रस्ट युअर पुलीस. चीफ मिनिस्टर एग्री जाता आनी काडटा न्ही ते ताबडतोब विदीन 48 आवर्स काडटा आनी सीबीआयक दिता. तशेंच न्यायालयान केशीचे सुनावणे वेळार हालींच्या काळांत पुलिसांच्या ताब्यांतल्यान गायब जाल्ल्या मादक पदार्थाचेरय ताणें उजवाड घालो. आयकात की कोर्टान एविडन्साचे ड्रग जे आसले ते गायब जाले म्हणून. सो दीज आर नॉट चार्जीस एंड वेर इज द ओपोजिशन टॉकिंग ऑन दीस बिकॉज हांवें दाखयलें खबर म्हणजे आदी ते हे आटीन आसले ते आतां सगळे थंय आहात. आतां मुख्यमंत्री सांगले क्लियर हाडूंक जाय सगळे रिपोर्ट्स. वॉट आर यू टेलिंग दॅट एंटी बिकॉज एंटी नॅरकॉटिक्स वॉज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली द बीजेपी गव्हर्नमेंट अपॉइंटेड कमिटीज अपॉइंटेड प्रोब्स अपॉइंटेड हाऊस कमिटी वेर आर द रिपोर्ट्स. गोवा 365 खातीर पणजेच्यान विन्सन रोझारियो घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत पळय फुडल्यो खबरो. दिवाळे निमतान जायत्या वाठारांनी वेगवेगळ्यो कार्यावळी जाल्यो. मायणा पिळर्णा वाठारांतल्या सद्गुरू कला आनी सांस्कृतीक संघान दीपरंग ही कार्यावळ मायणा पिळर्णा वाठारांतल्या लोकां खातीर घडोवन हाडली. हातूंत आकाशदिव्यांची सर्त, रांगोळी, गीत गावप दिवाळीचे खिणांची सर्त आसलीच, ते भायर बायलांनी उखाणे घेवपाची मजेशीर सर्तय जाली. पळयात अखंड मंडलाकारं व्याप्तं येन च अजरं तत्परं दर्शनेन तस्मै श्री गुरवे नमः. हांव शिक्षकी पेशा माय प्रोफेशन इज टीचर. टीचर म्हणटा एकदा मायक हातान आलो की 40 मिनटां नॉर्मली सोडिना. संसर्ग 40 मिनटां 25 मिनटां उलयता पण आज तशें ना. शब्दा पेक्षा जे संस्कार हांगा पळोवपाक मेळ्ळे ते सगळे खूप आनंददायक असा. आजच्या समारंभाची मुख्य सोयरे धैर्यवाय अशी सुनीता सावंत, अजय आमचे उपसरपंच संदीप आणि माझे मायणाचे सगळे भाव. मायणाचे म्हाका सर्वीन ते हांव ल्हानपणा पासून मायण्यान आसतालो. माझी आई हांगाची गोंयाच्या 5-6 वर्सां पासून हांव मायण्या येता. फक्त हालींच ना मायण्या आयुष्यात खूप कार्यक्रम पळोवपाक मेळ्ळे. माझ्या संधी सगळ्या क्षेत्रान सुद्धा खुबशे कार्यक्रम पळोवपाक मेळ्ळे. पण हांव मुद्दम सांगू शकता की आजचो कार्यक्रम हो खरोखर आगळो वेगळो एक युनिक एक टोटली डिफरंट कार्यक्रम असा. तुमकां सगळ्यांक दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा. आयज आमच्या मदीं जी चीफ गेस्ट आसा सुनीता मॅडम, तशेंच उल्हास सर, आमचे डेप्युटी सरपंच अमरनाथ गोवेकर अजय, तशेंच पंचायत मेंबर अक्षय गोवेकर, तशेंच देवळाचे अध्यक्ष. आयज खूब बरें दिसलें कित्याक अजय गेली 4 वर्सां हो सण मनयता. सरान तर सगळें सांगलेलें आसा, आमी कांय सांगपाचें ना. पूण जेन्ना हांगासर उबे रावले उपरांत जो उजवाड जो दीप जे हांगासर पेटलेले आसा तितून वेगळोच वातावरण निर्माण जाता. खूब बरें दिसता की अशे कार्यक्रम जे आमची संस्कृती जी आमी राखून दवरुपाक जाय आनी ती अजयाच्या तकलेन येता. अजयाच्या तकलेन सदांच वेगळे वेगळे विचार येता. जेन्ना हांव पंचायतीन आसलो तेन्ना पसून वेगवेगळे आयडिया अजयाच्या तकलेन आसता. हवामान विभागाच्या अदमासा प्रमाण आयज हवामान सुकें उरतले. दनपारां मळब नितळ उरतले. वातावरण गरम आसले तरी थंड वाऱ्याक लागून ताची झळ लागची ना.
आयच्यान चडावत तापमानांत वाड जातली. आयचें चडावत तापमान 34 डिग्री उरतले. फुडल्या 48 वरांक रातचें तापमान सद्याच्या तापमाना परस 2 डिग्रीन वाडटले. जाल्यार आयचें उणें तापमान 22 डिग्री सेल्सियस जातलें. बोट धनियांक खाशेली अशी शिटकावणी ना. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.